करोड़ मुक्ति संग्राम दिन परेड शुरू करने की अनुमति चाहता हूँ। पावसाचा थंड पडला आणि त्यामुळे सोयाबीन पिकाची वन्य पिकांची आणि फुलबागांची सुद्धा अतुलनीय नुकसान झालेलं आहे। मदत कार्य व पुनर्वसन विभाग पीक विमा योजना आपत्कालीन विभागातर्फे जेवढी तातडीने मदत करता येईल तो घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। इतिहासाच्या एका अवघड वळणावर आपण सारे आलो आहोत। खरे अर्थाने लोकशाहीच्या मूल्यांची नागरिकांच्या कर्तव्याची आणि शासन म्हणून लोक कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची जपणूक अत्यंत जबाबदारीने करण्यात हा काळ आहे। आजची आत्ममुक्ती संग्राम दिन साजरा करत असताना बदललेल्या नैसर्गिक आव्हानाची मुकाबला करण्याच्या हेतूने सर्वांनी एक होण्याचा हा काळ आहे। पुन्हा एकदा या नैसर्गिक आपत्तीला जगावलेल्या जिल्ह्यातील बंधू आणि भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। पण आजचा हा मुक्ती संग्राम दिवस सुद्धा आपल्या सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे। या मुक्ती संग्रामची माहिती नवीन पिढीला व्हावी आणि त्यातून आपल्याला आगामी काळात मुक्ती पाठ करत असताना त्यातूनही आपल्याला मार्गदर्शन दिसावा ऊर्जा मिळावी या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्या वतीने या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून हा सगळा इतिहास आपल्यासमोर ठेवण्याचा शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या मुक्ती संग्रामाच्या शुभेच्छा देतो। जास्तीत जास्त योगदान संग्रामात राहिलेला आहे। सर्वांना विनम्रपणे अभिवादन करून आपली हृदय घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।